सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, मी जुई तुम्हा सर्वांचं जनवार्ता न्यूज मध्ये स्वागत करते. आज जगभरात पारसी नववर्षाला सुरुवात होत आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्ष दिन साजरा करण्यात येतो. चला तर मग पाहूया पारसी लोकांचा भारतातील प्रवास. पतेती हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या या पहिल्या दिवसाला नवरोज म्हटले जाते. नवरोजचा अर्थ चणसृष्टी नवीन हिरवा शालू अंगावर पांघरून स्वागताला उभी आहे. या दिवशी 11 जण प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वादही घेतला जातो. पारसी जेवण हे गुजराती आणि इराण खाद्य संस्कृतीचा मिलाप असतो. पारसी जेवणात मुख्यतः भात आणि दाळचा घट्ट वरण समावेश असतो. पारसी लोक मांसाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. त्यामध्ये पात्राणू मच्छी, धनसाक, चिकन फरचा, सली मुर्गी यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. अंडी आणि अंड्याचे पदार्थ हेही त्यांच्या नाश्त्यात असतात. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालुदा, कुल्फी हे गोड पदार्थांचाही समावेश असतो. संजान सुरत येथील किनाऱ्यावर ही लोक पोहोचली आणि संजानच्या राजाशी संपर्क साधला आणि राज्यात राहण्याची अनुमती विचारली. यावर राजाने त्यांना भरलेला दुधाचा पेला दिला व त्याचा अर्थ असा होता की राज्यात जागा नाही, त्यामुळे नवीन लोकांसाठी राज्यात प्रवेश नाही. यावर या लोकांनी त्या भरलेल्या पेल्यात साखर टाकून पेला राजापर्यंत पोहोचवला. यावरून त्यांना असे सांगायचे होते की या साखराप्रमाणे आम्ही तुमच्यात सामावून जाऊ. त्याच्या या उत्तराने राजा प्रसन्न झाला आणि त्यांना राज्यात राहण्याची अनुमती दिली. पण त्यांच्या समोर 4 अटी ठेवण्यात आल्या. पहिली अट अशी होती की त्या लोकांनी गुजराती भाषेचा स्वीकार करावा. दुसरी अशी होती की महिलांनी साडीचाच पोशाख करावा. तिसरी अट अशी होती की कोणतेही शस्त्र ती लोक स्वतःकडे बाळगणार नाही. तर शेवटची अट आणि चौथी अट अशी होती की या समाजातील लग्न हे केवळ संध्याकाळीच होतील. या सर्व अटींना त्यांनी होकार दिला आणि संजन शहरात राहण्यास लागले. यानंतरही भारत स्वतंत्रतेच्या घडामोडीमध्ये या पारसी लोकांचा खूप मोठा सहभाग होता. तर अशा या समुदायाला पारसी समुदाय म्हणून ओळखण्यात येते. आज गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही राज्यात ही लोक पाहायला मिळतात. पारसी समुदायासाठी 360 दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरित 5 दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पारसी नववर्षाला नवरोज असेही म्हणतात. इस्रायल कॅलेंडरच्या पहिल्या दिवसाला पारसी नववर्षाला सुरुवात होते. महाराष्ट्रात पतेती म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.